गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट। मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागरी समाजशास्त्राची व्याप्ती आणि त्याच्या काही व्याख्या पण बघितलेल्या होत्या। आज आपण नागरी समाजशास्त्राचे स्वरूप, यामध्ये नागरी समाजशास्त्राचे स्वरूपामध्ये कुठले कुठले घटक आहे आणि नागरी समाजशास्त्राचे स्वरूप हे कशा प्रकारे आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर कुठलाही शास्त्र म्हटला तर त्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा घटक असतो। मग शास्त्राचा जर विचार केला तर नागरी समाजशास्त्रसुद्धा शास्त्राच्या कसोटीवरून हे अभ्यास केलेला आहे हे आपल्याला सिद्ध होताना दिसते आहे। तर ते कशा प्रकारे, तर नागरी समाजशास्त्रामध्ये अभ्यास करताना तथ्याचे संकलन केले जात आहे, त्याचबरोबर ते निरीक्षण केलं जात आहे, त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीद्वारा संकलन केलं, तथ्याचे वर्गीकरण विश्लेषण अशा प्रकारे वर्गीकरण विश्लेषण करून त्यामध्ये माहिती गोळा करून त्याच्यावरती चिकित्सक असा अभ्यास केला जात आहे। आणि त्यानुसार त्या हा कारण कुठलाही शास्त्र नागरी समाजशास्त्र आपण एखादा खेडा आहे तो आकाराने खूप मोठा झालेला आहे तर त्याला नगर म्हणू किंवा नागरिक शहरी भाग असं आपण म्हणू शकत नाही। त्याचा फक्त आकार मोठा झालेला आहे पण शहराची व्याख्या आणि खेड्याचा जर विस्तार झाला आणि खेडा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वस्ती वाढली तरी पण तो शहर होऊ शकत नाही किंवा शहरीकरण आपण त्याला म्हणू शकत नाही। ते ह्या कशावरून सिद्ध होतो, तो त्या शास्त्रीय पद्धतीच्या अभ्यासाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होताना आपल्याला दिसतो आहे। कारण त्याच्यामध्ये निरीक्षण पद्धती आहे, त्याचबरोबर तथ्याचं विश्लेषण केले जात आहे आणि त्यावरून अंदाज बांधून कशा पद्धतीने हा नागरी समाजशास्त्र निर्माण झाला किंवा नागरी समाज आहे त्या ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला होताना दिसतो आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे काही तथ्य विश्लेषण यांचं वर्गीकरण करून ते संकलित केले जाते आणि त्या तथ्याच्या कार्यकारणाचे स्पष्टीकरण केले जाऊन त्या आधारावर आपले काही निष्कर्ष नागरी समाजशास्त्रामध्ये केलेले आहे आपल्याला दिसतात आहेत। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण वर्गीकरण आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यावरती स्पष्टीकरण करून त्या आधारावरती नागरी समाजशास्त्रामध्ये काही निष्कर्ष काढले आहेत ते पुढील प्रमाणे या आपल्याला नागरी समाजशास्त्राच्या स्वरूपामध्ये काही वैशिष्ट्ये मांडलेले आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिलं आहे नागरी समाजशास्त्र एक हे विज्ञान आहे। नागरी समाजशास्त्र एक विज्ञान आहे, त्यामध्ये कोणत्याही अध्ययन विषयाचा अभ्यास करणाऱ्या पद्धतीला शास्त्र असे म्हणतो आणि नागरी समाजशास्त्रामध्ये देखील क्रमबद्ध व व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आपल्याला दिसतो आहे। म्हणजे नागरी समाजशास्त्रामध्ये जर ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये रूढी परंपरा कुठलीही गोष्ट जर पाऊस पडला नाही तर देवाचं कोप झालं म्हणजे ह्या काही जुन्या चालीरीती आपल्याला पाहायला मिळतात त्या चालीरीती आपल्याला शहरी भागामध्ये नागरी समाजशास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। कारण याचं काय, तर कुठलीही गोष्ट जर घडत असेल तर त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे हे आधी तपासल्या जात आहे किंवा सायंटिफिक रिझनच्या माध्यमातून काही बदल झालेले हे आपल्याला दिसते आहे। त्यामुळे एक विज्ञानची शाखा म्हटलं तरी नागरी समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण ते सगळ्या गोष्टी या विज्ञानावरती जोर देऊन नागरी समाजशास्त्राची रचना आपल्याला पाहायला कुठेतरी पाहायला मिळते आहे। म्हणून नागरी समाजशास्त्र एक विज्ञानाची शाखा आहे असं सुद्धा म्हणता येईल। आणि त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, नागरी समाजशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आहे। तर सामाजिक शास्त्रामध्ये निरीक्षण सर्वेक्षण मुलाखत व वेष्टी अध्ययन पद्धती यासारख्या विविध पद्धतीचा अवलंब करून ज्ञान संकलन केलेले दिसते आहे। त्यामध्ये नागरी समाजशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीचा फार मोठा अवलंब करून ज्ञान संकलन केल्याचा आपल्याला दिसतो आहे। कारण आपण पहिल्याच पॉईंटमध्ये म्हटलं आहे की नागरी समाजशास्त्र एक विज्ञानाची शाखा आहे आणि याच्यामध्ये जेव्हा काही अभ्यास करायचा तर विज्ञानाच्या वैज्ञानिक पद्धतीने त्याच्यावरती भर देऊन हा नागरी समाजशास्त्राचा अभ्यास आपल्याला झालेला दिसतो आहे। आणि कारण नागरी समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक अनेक नवीन प्रयोग म्हणा कारखाने ह्या इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याच्यावरती त्याचे परिणाम हे सगळ्या गोष्टी या वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते आहे आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास होताना आपल्याला या नागरी समाजशास्त्रामध्ये दिसतो आहे। त्यानंतर तिसरी आहे, नागरी समाजशास्त्रामध्ये तथ्याचे अध्ययन केले जाते आहे। तर नागरी समाजशास्त्रामध्ये तथ्याचे अध्ययन केले जाते म्हणजे तथ्याचे अध्ययन म्हणजे नेमकं काय, तर वास्तविक घटनेचे त्या परिस्थितीचे चित्रण म्हणजेच तथ्याचे अध्ययन होय।
म्हणजे एखादी वास्तविक घटना घडत आहे, त्याची जशीच्या तसे चित्रण आपल्याला डोळ्यासमोर आणून किंवा आपल्याला दिसते आहे त्याच्यावरती चिकित्सक अभ्यास करणे म्हणजेच तथ्य आहे. म्हणजे कुठली काल्पनिक गोष्टीवरती अभ्यास केला किंवा काल्पनिक गोष्टी आहे, भावना आहे, अशा गोष्टीवरती अभ्यास करतो याला आपण तथ्य म्हणू शकत नाही. तर चिकित्सकपणे परस वास्तविक जी काही परिस्थिती आत्ता घडलेली परिस्थिती आहे त्याचं चित्रित चित्रकरण म्हणजेच तथ्य होय. आणि त्यावरतीच अभ्यास तथ्याचे अध्ययन करून नागरी समाजशास्त्राचे अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नागरी समाजशास्त्रामध्ये भावना, कल्पना, कल्पनेच्या आधारावर म्हणा किंवा भावनेच्या आधारावरती कोणतेही अध्ययन आणि केले जात नाही किंवा नागरी समाजशास्त्रामध्ये या गोष्टीला स्थान आपल्याला पाहायला मिळत नाही. कल्पना आणि भावना या दोन्ही गोष्टी फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला नागरी समाजशास्त्रामध्ये जाणवतात. कारण काल्पनिकता किंवा एखादा गोष्टी आहे, एखादी गोष्ट आहे जे आपण एखादी कल्पना करत आहे तर किंवा आपण एखादा विशिष्ट खेड्यातला भाग पकडा तर त्याच्यामध्ये कल्पनेवरती किंवा भावनेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महत्त्व देताना दिसतात. ते लोक भावना एकमेकाच्या भावना जपताना दिसतात किंवा शेजार धर्म म्हणा तसा तसला प्रकार आपल्याला शहरामध्ये फार पाहायला मिळत नाही. म्हणजे भावनेला आणि कल्पनेला यात काही फर महत्त्व आपल्याला जाणवत नाही. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, प्रत्येकजण आपल्या समोर जाण्यासाठी आणि आपला आपला विकासासाठी धडपडताना आपल्याला या शहरीकरणामध्ये दिसतो आहे. या म्हणूनच याला धावतं जीवनमान सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला नागरी समाजशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. भावनेच्या आधारावरती जर तथ्य संकलन सॉरी भावनेच्या आधारावरती जर अभ्यास केला तर यामध्ये भावनेला कुठलाही महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे नागरी समाजशास्त्राचे अध्ययन हे तथ्य संकलनाच्या आधारावरती केल्या जाते आहे आणि त्यासाठीच वास्तविक चित्रण जे आहे त्यानुसार त्याचा अभ्यास करून तो आपल्याला विश्लेषण करून त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या जात आहे आणि त्याच्यानंतरच त्या नागरी समाजशास्त्राचा अभ्यास होताना आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, नागरी समाजशास्त्राचे नियम सार्वत्रिक स्वरूपाचे असतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण नागरी समाजशास्त्रामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ ह्या सगळ्या समाजाचे लोक एकत्र आपल्याला राहताना दिसतात आणि त्यामुळे नागरी समाजशास्त्रामध्ये जे काही नियम आहे ते हे सार्वत्रिक स्वरूपाचे लावतात. कारण प्रत्येक जातीसाठी वेगळा नियम हा आपल्याला नागरी समाजशास्त्रामध्ये पाहायला मिळत नाही. जसं ग्रामीण समाजशास्त्रामध्ये जाती जातीनुसार त्यांचे नियम असायचे किंवा त्यांचे जातीचे जातीनुसार त्यांचे घरं हे ठरलेले असायचे, तो प्रकार आपल्याला नागरी समाजशास्त्रामध्ये दिसत नाही. तर प्रत्येक जातीला वेगळं नियम म्हणा किंवा वेगळ्या गोष्टी ह्या कराव्याशा लागत नाही. त्यासाठी सर्वांसाठी एकच नियम, एकच म्हणजे सार्वत्रिक नियम आपल्याला ह्या शहरी भागामध्ये पाहायला मिळतो आहे. मग तो पार्क असेल किंवा कुठल्या, कारण आपल्याला शहरामध्ये जर बघितलं तर फ्लॅट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतो आणि एकाच फ्लॅटमध्ये कितीतरी जातीचे धर्माचे लोक आपल्याला एकत्र राहताना दिसत आहे, सणसमारंभ साजरे करताना दिसत आहे. त्यामुळे जे काही नियम आहे सार्वजनिक किंवा सार्वत्रिक स्वरूपाचे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यानंतर आहे पाचवा पॉईंट, नागरी समाजशास्त्रातील सिद्धांताचे परीक्षण पूर्ण निरीक्षण पूर्ण असते किंवा नागरी समाजशास्त्रातील सिद्धांताचे परीक्षण पूर्ण परीक्षण असते. म्हणजेच काय तर नागरी समाजशास्त्र परिस्थितीनुसार परीक्षण आणि परिस्थिती जेव्हा वेळ पडेल तेव्हा पुनःपरीक्षण ह्यासुद्धा गोष्टी काही ठिकाणी आपल्याला करावा लागतो आणि त्यानुसार अभ्यास करावा लागतो. कधीकधी परिस्थिती कुठल्या प्रकार आहे त्या म्हणजे एखादी झोपडपट्टीची समस्या असेल तर त्यानुसार त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कदाचित त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर पुनःपरीक्षण करून सुद्धा त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी घडताना हा एक महत्त्वाचा आहे की नागरी समाजशास्त्राचे सिद्धांत हे परीक्षण आणि पुनःपरीक्षणनुसार मांडल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर इथपर्यंत आपला हा नागरी समाजशास्त्राचा स्वरूप हे स्पष्ट होताना दिसते. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण नागरी समाजशास्त्राचे वैशिष्ट्ये काय हे आपण बघूया.